वेलकम टू डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या लेक्चरमध्ये आपण पॅनगॉग सो लेक जो आहे संबंधीचे फॅक्ट्स बघणार आहोत डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता फेसबुकवर याच नावाचा आपला ओपन ग्रुप आहे तर पॅनगॉंग सो लेक जो आहे तो न्यूजमध्ये आहे लास्ट इयर पण बऱ्यापैकी होता आता पण दोन तीन वेळा न्यूजमध्ये आलेला आहे रीजन जे आहे ते म्हणजे काय इंडिया आणि चायनाच्या सोल्जर्सचं इथं बऱ्यापैकी टसल चालते आणि त्याच्यामुळे पॅनगॉग सो लेक हा न्यूजमध्ये येत असतो लदाखमधला आहे आणि एकंदरच लदाख युनियन टेरिटरी एन लदाख ही न्यूजमध्ये असल्यामुळे आपल्यासाठी तोही एक महत्त्वाचा मुद्दा बनतो तर बघूयात पॅनगॉन सो लेक जो आहे तर पॅनगॉंग सो हा एक टिबेटियन शब्द आहे याचा अर्थ होतो हाय ग्रासलँड लेक तर हे एक सी क्यूसाठी लक्षात ठेवा की त्याचा अर्थ काय होतो आणि पँगॉंगलो लेक जो आहे तो एका हाय अल्टिट्यूडवर उंचीवर लेक आहे लेह लद्दाखमध्ये आणि एक टुरिस्ट प्लेस पण ही आहे त्याचाही आपण एक रेफरन्स बघूयात आता जर तुम्ही बघितलं तर हे एकंदर हा इथं इथपर्यंत आता हे इकडे आहे चायना आणि हा आहे भारतातला ओके जवळपास हा जो आहे वरती इथं न्यूब्रा व्हॉली पण आहे इथं न्यूब्रा व्हॉली पण आहे न्यूब्रा व्हॅली ओके तर तेही लक्षात ठेवा न्यूब्रा व्हॅलीवरच आहे आणि हा जो पँक्स पँगॉँग सो लेक आहे तर आता हे नॅरो लँडलॉक लेक आहे हा आणि तुम्ही बघितलं की असा एकदमच नॅरो आहे आणि लँडलॉक पण आहे जवळपास चौदा हजार फीट उंच हिच्यावर हाईटवर तो आहे लद्दाख हिमालयामध्ये आणि ब्रॅकिश वॉटर लेक आहे हा जसं पाणी हिच्यातलं फ्रीज होतं तर त्या केसमध्ये हिवाळ्यात पाणी जेव्हा तिच्यातलं सगळं म्हणजे पूर्ण बर्फ होऊन जातं तेव्हा हा आयडियल आहे कशासाठी आईस स्केटिंग आणि पोलो खेळण्यासाठी तर आईस स्केटिंग आणि पोलो इथं मोठ्या प्रमाणावर ज्या वेळेस विंटरमध्ये हा पूर्ण फ्रीज होतो त्यावेळेस खेळलं जातं जवळपास वन थर्ड म्हणजे पंचेचाळीस किलोमीटरचा जो त्याचा लेकचा भाग आहे तो, तो भारताच्या कंट्रोलखाली आहे तर नव्वद किलोमीटर चीनच्या कंट्रोलखाली आहे तर ऑप्शनमध्ये तुम्हाला असंही मिळू शकतं की सर्वात जास्त त्याचा जो भाग आहे तो भारतात आहे हा ना तर मग हे चुकीचं आहे भारताकडं वन थर्ड आहे याचा अर्थ चीनकडे जास्त भाग जातो भारताकडे कमी जातो तुम्ही मॅपमध्येही हे बघू शकता मॅपमध्ये इथं बघा हे क्लिअर होतं की भारतामधला जो भाग आहे तो जवळपास इतका आहे आणि चीनमध्ये हे लांबच जातं इथपर्यंत त्याच्यामुळे हा वन थर्ड भारताकडं आहे आणि बाकी चीनकडं आहे त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे काय म्हणजे एकंदर एक त्याची टोटल हाईट किती झाली आता तेही लक्षात ठेवा वन थर्टी फाईव्ह किलोमीटर तर हे लक्षात असू देत पंचाळीस आपल्याकडं नव्वद त्यांच्याकडं त्याच्यानंतर आता याचा खूप टॅक्टिकल असा सिग्निफिकन्स नाही आहे परंतु आता एक चुशूल ॲप्रोच चायना वापरत असतं आता हा चायनाचा चुशूल अप्रोच काय आहे की ऑफेन्सिव इंडियन हेल्स टेरिटरी आपल्या ए टेरिटरीमध्ये म्हणजे इंडियन हेल्थ टेरिटरीमध्ये गडबड करण्यासाठी चुशुल अप्रोच चायना करतं ॲग्रेशन आणि त्याच्यामध्ये गडबड करायची त्याचं एक्झाम्पल आपण बघूयात फॉर एक्झाम्पल म्हणजे लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल जी आहे ती या लेकमधून जाते परंतु भारत आणि चीन या एक्झॅक्ट लोकेशनवर ॲग्री करत नाहीत बरोबर कारण हे कोलोनियल काळामधल्या गोष्टी आहेत चायना म्हणतं की ते इंग्रजांनी ते दुसऱ्यांबरोबरच केलं होतं आमचं होतं आम्हाला विचारलंच नाही त्याच्यामुळे ते ऐकत नाहीत एकोणावीसशे नव्याण्णवमध्ये ज्या वेळेस आपलं इंडियन आर्मीचं युनिट हे तिथून मूव्ह झालं होतं कारगिल ऑपरेशन विजय करता आणि ती परिस्थिती युद्धजन्य होती म्हणून आपलं तिथलं पँगॉंग लेकच्या इथलं युनिट जे आहे ते तिथून मूव कर करण्यात आलं ते जसं मूव झालं तसं चायनाने संधी साधली आणि लगेच या लेकच्या बाजूला लेकच्या किनाऱ्यावर पाच किलोमीटरचा रोड भारतीय टेरिटरीच्या आत बनवून टाकला होता चायनाने आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा चीनची आणि भारतीय आर्मीची याच्यामध्ये क्लॅशेस होत असतात भांडणं होत असतात काही दिवसांपूर्वी ते झाले होते तर हे पँगॉंग लेकच्या बाबतीत महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत आणि हे तुम्हाला आठवतच असेल थ्री इडियट थ्री इडियटमधला हा सगळा जो सीन आहे तर हा पँगॉंग लेकच्या इथंच हे झालेला आहे शूट तर तेही एक लक्षात ठेवा पँगॉंग लेक आणि टुरिस्ट प्लेस आहे कधी गेलात तर नक्की भेट द्या स्पॉटलाईट